पक्षांतर बंदी कायद्याला आता काय अर्थ राहणार आहे का नाही हा खरं तर प्रश्न निर्माण झालेला आहे. जर ती फौज भरलेलीच असती तर त्याच विधानसभा अध्यक्षांनी ह्या 16 लोकांना अपात्र केलं. अटल बिहारी वाजपेयींची उंची आणि आत्ताच्या लोकांची उंची ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हा काल राज्याचं आणि देशाचं पण लक्ष राहिलेल्या जे काही मधी गेल्या वर्षी जूनमध्ये घटना घडल्या आणि त्याच्यानंतर बरेच राजकीय उलथापालथ झाली आणि त्याबद्दलचे अनेकांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टामध्ये ही सगळी मॅटर चालू होती. खरं तर आपल्याला आठवत असेल 2 दिवसापूर्वी हा निकाल काल यायच्या आदल्या दिवशी मी लातूरच्या दौऱ्यावर होतो आणि लातूरच्या ठिकाणीच मी मीडियाने मला विचारलेलं होतं की बाबा काय तुम्हाला वाटतं. मी त्याच वेळेस सांगितलं होतं माझं स्वतःचं मत असं आहे, मला असं वाटतं की हा निकाल पुन्हा आपल्या विधानसभा अध्यक्षाच्याकडं निर्णय देण्याच्याकरता 16 आमदारांचा येईल आणि तशाच पद्धतीनं घडलं. खरं तर हे जे दूरगामी परिणाम हे देशामध्ये आता अनेक ठिकाणी ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रसंग निर्माण होईल तिथल्या तिथल्या विधानसभेमध्ये त्या त्यावेळेस हे कोट केलं जाईल आणि त्याच्यातून पुढच्या गोष्टी घडतील. पण पक्षांतरबंदी कायद्याला आता काय अर्थ राहणार आहे का नाही हा खरं तर प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण ह्याच्या आधी स्थिरता येण्याच्याकरता स्थैर्य येण्याच्याकरता बहुमत असल्यानंतर कुठली अडचण येत नव्हते आणि व्यवस्थितपणे सरकारच चालत होती. पण ह्या निर्णयामुळं ह्या सगळ्याच गोष्टीला तखीळ बसली का काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि त्याच्यामुळं सगळ्याच राजकीय पक्षांना, सत्ताधारी असतील विरोधक असतील, सगळ्याच राजकीय पक्षांना जे संविधानाने आपल्याला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्याचा आदर करून अशा घटना जर उद्याच्याला देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर घडल्या तर त्याच्यातून जनतेचा पण अपमान होता कामा नये आणि स्थिरता पण लाभली पाहिजे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. मी मागेही सांगत होतो की ह्याच्यातला कुठलाही निकाल लागला जो काही काल दिला तो असता किंवा वेगळ्या पद्धतीचा निकाल असता तर सरकारवर काही परिणाम होणार नव्हता कारण त्यांच्याकडे बहुमत होतंच आणि त्यांच्याकडे असणाऱ्या बहुमतातले 16 जरी आमदार कमी झाले असते तरी राहिलेल्या संख्येमध्ये ते सरकार टिकलं असतं असं माझं मत होतं. राज्यपालांच्या सगळ्या भूमिकेवरती आक्षेप घेतला गेला राज्यपालांनी 100% आक्षेप घेतला गेला. परंतु ते राज्यपालांचं मी काल रात्री क्लिप बघितली, ते म्हणाले की मला मी राज्यपाल असताना माझ्या सद्विवेक बुद्धीला जे योग्य वाटलं ते मी केलं असं स्पष्टपणे कोश्यारी साहेब काल तिकडं बहुत मीडियाने विचारलं. जजमेंट जर बघितलं पूर्ण तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींवरती स्ट्रिक्चर्स पास केलेत, प्रोसिजर ज्या झाल्यात त्या सगळ्या प्रोसिजर चुकीच्या आहेत. प्रतोद नेमण्यापासून ते मान्य पास केले, पुढं काय झालं? नाही तुम्हाला असं वाटतं का यामध्ये एक तर आमचे त्यावेळेसचे विधानसभेचे अध्यक्ष यांनी राजीनामा दिला, तो राजीनामा त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांना न विचारता दिला गेला आणि राजीनामा दिल्यावरच सांगण्यात आलं की राजीनामा दिला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये एक तर तो नको होता द्यायला, तो दिला गेला. दुसरं म्हणजे तो राजीनामा मंजूर झाल्या झाल्या लगेचच विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लावून तो विषय संपवायला पाहिजे होता. तो पण दुर्दैवानी आमच्या सगळ्यांच्याकडनं, मी त्याच्याकरता कुणाला एकट्याला दोषी धरतो असं अजिबात नाही, आमच्या महाविकास आघाडीकडनं तोही विषय तातडीनं धसास लागला असता तर तिथं विधानसभेचे अध्यक्ष बसले असते किंवा त्यांच्या आधिपत्याखाली ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. अनेक काळ विधानसभेचे उपाध्यक्षच कामकाज बघत होते, त्याच्यावर नेमकी ती पोस्ट खाली राहिलेली होती आणि ह्या घटना घडल्या की ताबडतोब त्यांनी पहिल्यांदा ती पोस्ट भरण्याचा प्रयत्न केला. बहुमत त्यांच्याकडे होतं आणि ती पोस्ट भरली गेली. जर ती पोस्ट भरलेलीच असती
तर त्याच विधानसभा अध्यक्षांनी ह्या 16 लोकांना अपात्र केलं असतं की तुम्ही, जसं पाठीमागच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल अरुणभाई गुजराती विधानसभेचे अध्यक्ष असताना 6 सन्माननीय आमदारांनी त्यावेळेस अशाच पद्धतीनं बंड केलं होतं आणि काही वेगळी भूमिका राजकीय घेऊन पुढं जायचं ठरवलेलं होतं. त्यावेळेस विधानसभेचे अध्यक्ष या नात्याने अरुणभाईंनी त्या 6 लोकांना अपात्र केलं आणि सरकार तरलं हे आपल्यालाही सगळ्यांना नैतिकतेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. अटल बिहारी वाजपेयी असं म्हटले होते. तुम्हाला असं वाटतं का की या सरकार एक मागणी होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यावा, तुमची अशी काही मागणी आहे का? तुम्हाला मागणी असून काही उपयोग नाही. अटल बिहारी वाजपेयींची उंची आणि आत्ताच्या लोकांची उंची ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे अजिबात राजीनामा देणार नाही. कुणी मनात पण आणू नका, स्वप्नात पण देणार नाही, तर प्रत्यक्षात कधी देणार. ह्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राज्यपालांची भूमिका जी आहे ती संशयास्पद होती. आधीपासून त्यांनी 12 आमदारांच्यावर सह्या नाही, त्याच्यानंतर मग हे सगळं प्रकरण पुढे वाढत गेलं. राज्यपाल ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत का आणि राजीनामा देणं होतं या संदर्भामध्ये? स्वतः कोर्टाने पण ते सांगितलं ना. उलट याबद्दल आता वरिष्ठ पातळीवर चर्चा करून अशा प्रकारे काही राज्यांमध्ये राज्यपाल जे एक ते महत्त्वाचं पद आहे त्या पदावर बसल्यानंतर त्यांनी आपण पूर्वीची आपली पार्श्वभूमी कुठल्या पक्षाशी संबंधित होती ह्याचा यत्किंचितही विचार डोक्यामध्ये न आणता इम्पार्शली त्यांनी त्या ठिकाणी वागलं पाहिजे. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर अनेक राज्यांच्या देशातल्या अनेक राज्यात अशा प्रकारच्या कधी कधी घटना घडलेल्या आपल्या पाहण्यात आलेल्या आहेत. म्हणजे पूर्वी काँग्रेस UPA सरकार असताना पण काही गोष्टी घडल्या, त्याच्या आधी काँग्रेसचं सरकार असताना पण काही गोष्टी घडल्या आणि आत्ताच्याही सरकारच्या काळामध्ये काही गोष्टी घडलेल्या आपण पाहिलेल्या आहे. त्याकरता सर्व वरिष्ठ नेते मंडळींनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्यांनी एकत्र बसून ह्याच्यात काय अजून थोडेफार किरकोळ बदल करून अशा प्रकारचे प्रसंग पुन्हा पुन्हा उद्भवणार नाही याकरता प्रयत्न केला पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात आदेश सांगितलेत अधिकाऱ्यांना. अरे एकाने विचारलं, एकाने उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला ही त्यांची चूक होती. जर त्यांनी राजीनामा दिला त्या गोष्टीवर किती दाव चर्चा झाली. पुन्हा पुन्हा तेच उघडून काढायचं. त्यांनी स्वतः सांगितलं त्यावेळेस मला जे योग्य वाटलं ते मी केलं असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं. आता जे झालं आहे त्याबद्दलच आम्ही आमचं मत प्रदर्शित करून काय उपयोग आहे का? आता ह्याच्यातनं सगळ्यांना जो काही धडा मिळायला पाहिजे तो मिळालेला आहे आणि इथून पुढं अशा प्रकारचा प्रसंग एकतर कुणावर येऊ नये, आला तर ह्या प्रसंगाची आठवण ठेवून त्यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं गेलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना राजपत्रित अधिकारी त्यांना सर्वे करण्यासाठी किंवा माहिती मागवली आहे ते लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात पोटनिवडणुकीच्या काही माहिती मागवली आहे असली तरी देखील शेवटी जनतेच्या मनामध्ये तिथं जाऊन कुठलं बटन दाबायचं ते तेच ठरवणार आहे. माहिती मागवणार आत्ता तुम्हाला विचारलं आज की उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही कुणाला मतदान करणार? तुम्ही म्हणणार आघाडी होऊ द्या, समोरचे काय करतात ते बघू द्या, उमेदवार आमच्या भागात कोण येतोय तो येऊ द्या, मग आम्ही ठरवू. असं काही ठरवून होत नसतं. आता पण एक्झिट पोल जे काही आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यात वेगवेगळे मतप्रवाह आपण पाहतोय. काहींचे एक्झिट पोल थोडेसे वेगळे, काहींचे वेगळे, परंतु आता काय त्या पेटीमध्ये दडलंय हे आता कळेल आपल्याला. मी त्याबद्दल तुम्हाला तुम्ही पुन्हा पुन्हा ते प्रश्न विचारता. एक मिनिट ऐका ना, पाठीमागे स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं, आमच्यातल्या पण काही लोकांनी सांगितलं होतं, मध्ये जी काही खारघरला घटना घडली ती उन्हाची तीव्रता पाहता घडली. मी आता हे 2-4 दिवस उस्मानाबाद, लातूर, नाशिक, सातारा, फलटण, कोरेगाव ह्या सगळ्या दौऱ्यावर होतो. प्रचंड उष्णता आहे. 42 पुढं 43-44 पर्यंत टेम्परेचर जातं. जरी संध्याकाळी सभा घ्यायची म्हटलं
तर उन्हाची तीव्रता वरची कमी झालेली असली तरी जमीन तापलेली असते. त्याच्यामुळं सध्या तरी त्या आत्ता न घेता जूनच्या नंतर त्या गोष्टीचा विचार केला जाईल अशा प्रकारे महाविकास आघाडीनं सांगितलं. जयंत पाटलांना ईडीची नोटीस आली आहे काल, त्यांना सोमवारी हजर राहण्याचे आदेश पण दिलेत. एक सगळ्यात माझी जयंतरावांची काही हे म्हणजे कॉन्टॅक्ट झालं नाही. आम्ही फलटणला अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळेस एकत्र होतो. आमी एकत्र जेवण पण केलं रामराजेंच्याकडे. तोपर्यंत तर काही नव्हतं, मला काही माहिती नाही. त्या संदर्भात मी जयंतरावांशी माहिती घेऊन काय ते सांगेन. कारण आम्हाला पण मागे वेगवेगळ्या लोकांना म्हणजे मला नाही परंतु अनेकांना आलेले आपण त्या बाबतीमध्ये पाहिलेलं आहे. पण माझ्या संबंधित पण काही लोकांना आलेल्या होत्या. शेवटी वेगवेगळ्या ज्या संस्था असतात ज्यांना चौकशी करण्याचा अधिकार असतो, म्हणजे CBI असेल, ED असेल, इन्कम टॅक्स असेल, किंवा NIA असेल, किंवा आपल्या इथले ACB असेल, आपल्या इथलं CID असेल, आपल्या इथलं पोलीस विभाग असेल, EOW असेल, अशा वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या करण्याचा जो काही अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा वापर करून काही काहींना अशा प्रकारच्या नोटिसा येतात. आता त्या नोटिसच्याबद्दल उत्तर देणं हे नोटीस आलेल्यांचं काम असतं. माझ्या माहितीप्रमाणे जयंतराव पाटील साहेब त्या नोटिसला उत्तर देतील. दादा, विरोधी पक्षनेते आहात तुम्ही, 16 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत, अपात्रतेच्या बाबतीमध्ये तुम्ही काही भूमिका घेणार आहात का, सभागृहात मागणी करणार आहात? नाही नाही, काय भूमिका घ्यायची? सुप्रीम कोर्टाच्या पुढं आपण जायचं का?